नमस्कार ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल आपण बघितलेल्या पॉईंटनंतर आज जो आपण पॉईंट बघतोय तो आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट कशी होते आपण एन्डोस्फम डेव्हलपमेंट पाहिला एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पाहिली त्याच्यानंतर आता सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंट कशी होते लक्षात घ्या द गोल ऑफ रिप्रोडक्शन इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट इज टू क्रिएट ऑफ स्प्रिंग फॉर नेक्स्ट जनरेशन म्हणजे रिप्रोडक्शनचा महत्त्वाचा हेतू काय आहे तर आपल्याला नेक्स्ट जनरेशनसाठी ऑफ स्प्रिंग तयार करायचे आहेत वन ऑफ द वेस्ट दॅट प्लॅन्ट कॅन प्रोड्यूस ऑफ स्प्रिंग इज बाय फॉर्मिंग सीड आणि त्याच्यातला एक मार्ग म्हणजे त्याच्यामध्ये सीड्स तयार केल्या जातात द फ्लावर्स मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड पहिल्यांदा फ्लावरचं पॉलिनेशन व्हावं लागतं त्यानंतरच सीड्स आणि फ्रूट तयार होतात सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन म्हणजे पहिली प्रोसेस आहे पॉलिनेशन पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड आणि फ्रूट तयार होतं द इंट्युगमेंट ऑफ फर्टिलाइज्ड ओव्हिल परसिस्ट आता इंट्युगमेंट म्हणजे लक्षात घ्या आपण ओव्हिलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं त्याच्यावरती जी दोन कव्हरिंग पाहिली होती त्यालाच आपण इंट्युगमेंट म्हटलं होतं ते परसिस्ट होतं परसिस्ट म्हणजे कायम राहतं अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू द सीड कोट ऑफ मॅच्युअर सीड आणि त्याचंच कन्वर्शन होतं सीड नीट साठी आणि सीई साठी लक्षात ठेवायचं सीड कोट कशापासून तयार होतो इंट्युगमेंट पासून पुन्हा त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की दोन इंट्युगमेंटचे लेअर्स असतात त्याच्यापासून सीडवरचे जे कव्हरिंग आहेत ते दोन कोट असतात ते आपल्याला पाहायचे इथे आपल्याला एक बीनची सीड डायग्रॅम दिलेली आहे त्याच्यामधला एम्ब्रिओ आपल्याला दाखवला आहे कॉटिलिडॉन दाखवले सीडकोट दाखवले रॅडिकल दाखवलंय ईपी कोटाईल आणि हायपोकोटाईल दाखवलेलं आहे ही डायग्रॅम आपल्याला काढण्यासाठी प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मेजची सीड दाखवलेली आहे मोनोकॉटची पहिली सीड होती डायकॉटची दुसरी मोनोकॉटची याच्यामध्ये सिडकोट आणि फ्रूट वॉल दाखवली आहे ॲलोरोन लेअर दाखवलेलं आहे एंडोस्पर्म दाखवलेलं आहे स्कुटेलम म्हणजे आपण आधीच काल बघितलं होतं सिंगल शीडसारखं जे सीडेड फ्रूट असतं त्याला आपण स्कुटेलम असं म्हणतो कॉलिओपटाईल दाखवलं आहे कॉलिओरायझा दाखवलं आहे आणि प्ल्युमिन आणि रॅडिकल फ्ल्युमिलच्यावरती जे कव्हरिंग असतं त्याला आपण कॉलिओपटाईल म्हणतो रॅडिकलवरती जे कव्हरिंग असतं त्याला कॉलिओरायझा म्हणतो ते कसं लक्षात ठेवायचं हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं सीड समथिंग समटाइम्स कन्सिस्ट ऑफ टू डिस्टिंक्ट कवरिंग सीडवरती दोन कवरिंग असतात ए टिपिकल आउटर सीड कोट त्याला आपण म्हणतो टेस्टा आणि इनर थीन मेमऱ्यानस कव्हरिंग त्याला आपण म्हणतो टेगमेन म्हणजे आउटर इंट्युगमेंटपासून टेस्टा तयार होतं इन्नर इंट्युगमेंटपासून टेगमेन तयार होतं द न्यूसेलस इन द ओव्ह्यूल मे परसिस्ट इन द सम जनरा लाईक ब्लॅक पीपर काहींच्यामध्ये न्यूसेलस पण त्याच्यामध्ये तसाच राहतो त्याचं एक्झाम्पल आहे ब्लॅक पेपर आता हे नीटसाठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अँड बीट ॲज ए थीन पेपरी लेअर आणि त्याला म्हटलं जातं पेरीस्पर्म आता असं पेरिस्पर्म अजून एक शब्द आपल्याला पुढं पेरी पाहायचा आहे या दोघांच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही ते प्रॉपर लक्षात ठेवा इन सम सीड द फूड रिझर इन एंडोस्पर्म Uh, आर पार्शली युजड ॲज अप इन डेव्हलपमेंट ऑफ अँड एम्ब्रिओ म्हणजे जो एंडोस्फम आहे तो अर्धवट पार्शली वापरला जातो डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओच्या वेळेला ऑब्विसली इन सच अ सीड एंडोस्फम रिमेन्स कॉन्स्पिक्युअस त्याच्यामध्ये एंडोस्फर्म कसा असतो कॉन्स्पिक्युअस अँड फील्स ए ग्रेटर पार्ट ऑफ द सीड आणि भरपूर प्रमाणात सीडचा तो पार्ट भ व्यापून टाकतो दस द रिझल्टन सीड इज एंडोस्पर्मिक आणि मग अशा पद्धतीनं ती सीड असते एंडोस्पर्मिक एंडोस्पर्मिकलाच आपण दुसरा शब्द वापरतो अल्ब्युमिनस कारण एन्डोस्फमला आपण म्हणतो अल्ब्युमेन एक्झाम्पल आहे कॅस्टर कोकोनट अँड मेज हे तुम्हाला एक्झाम्पलसाठी एंडोस्पर्मिक सीडची एक्झाम्पल सांगा म्हणून विचारलं जातं इन अदर सीड एम्ब्रिओ ॲप्स फूड रिझर्व फ्रॉम द एन्डोस्पर्म कम्प्लिटली म्हणजे संपूर्ण एंडोस्पर्म डेव्हलपमेंटच्या वेळेला वापरला जातो ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंटल स्टेजेस दस एंडोस्पर्म डिसॲपियर्स म्हणजे तिथे राहत नाही शिल्लक डिसऑर्गनायझेस म्हटलं इन मॅच्युअर सीड द रिझल्टंट सीड इज कॉल्ड नॉन एंडोस्पर्मिक ऑर एक्स अल्बिमिनस सीड इथं आपण लक्षात घेतलं एंडोस्पर्मचं असणं शिल्लक राहणं किंवा न राहणं यानुसार सीडचे दोन प्रकार आपण पाहिले एंडोस्पर्मिक सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड एंडोस्पर्मिक सीडचं दुसरं नाव अल्बमिनस सीड नॉन एंडोस्पर्मिकचं दुसरं नाव एक्स अल्बुमिनियस सीड त्याचं एक्झाम्पल आहे पी आणि बीन द कॉटिलिडॉन्स म्हणजे आपण द्विदल वनस्पतीमध्ये जी दलं म्हणतो ती इन सम नॉन एंडोस्पर्मिक सीड ॲक्ट ॲज ए फूड स्टोरेज त्याच्यामध्ये अन्न साठवलं जातं अँड इन अदर्स दे आर द फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन आणि काहींच्यामध्ये ते पहिल्यांदा फोटोसिंथेसिस करण्याचं काम करतात मायक्रोपाईल परसिस्ट ॲज ए स्मॉल पोअर मायक्रोपाईल जी होती मध्ये ती एक स्मॉल पोअर म्हणून तिथे तशीच राहते इन्सिड कोट टू अलाउ द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्यूरिंग सोकिंग ज्यावेळेला आपण सीड रुजवण्यासाठी पाण्यामध्ये भिजवतो त्यावेळेला वॉटरची एंट्री आणि ऑक्सिजनची एंट्री करण्यासाठी त्या मायक्रोफाईलच्या ओपनिंगचा उपयोग होतो सोकिंग याचा अर्थ पाण्यामध्ये जेव्हा भिजवल्या जातात किंवा जाता त्याला पाणी दिलं जातं पावसाचं पाणी मिळतं त्यावेळेला पाणी आतमध्ये शोषून घेण्यासाठी फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रिगर्ड बाय हार्मोन्स प्रोड्युस्ड प्रुण बाय डेव्हलपिंग सीड फ्रूट डेव्हलपमेंट कशी होते तर हार्मोन्स सिक्रीट होतात ते कोण सिक्रीट करतं तर डेव्हलपिंग सीड्स ॲज मेन्शन अर्लियर आफ्टर फर्टिलायझेशन झायकोट इज फॉर्म फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायकोट तयार होतो अँड ओव्हरी बिगन्स टू डिफरन्सिएट इन टू फ्रूट ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये होतं अँड ओव्हरी वॉल बिग डेव्हलप्स इन टू पेरी कार्प मग अशी आपण शब्द बघितला होता लक्षात घ्या तो शब्द वेगळा होता स्पर्म आणि आपण आता इथं पाहिला पेरी कार्प पेरी कार्पीस बेसिकली थ्री लेअर्ड म्हणजे फ्रूटची जी वॉल आहे त्याला आपण पेरीकार्क म्हणतो काही फळांमध्ये त्याचे तीन भाग झालेले असतात वेल डिफरन्सिएटेड झालेलं असतं फ्लेशी फ्रूटमध्ये असं बघायला मिळतं अकरावीमध्ये आपण फ्लेशी फ्रूट ड्राय फ्रूट ट्रू फ्रूट फॉल्स फ्रूट हे सगळ्या डेफिनेशन्स पाहिलेले आहेत मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटमध्ये ज्यांना नीटला अपियर व्हायचं आहे त्यांनी पुन्हा तो फ्रूटचा पार्ट अकरावीच्या पुस्तकातून एकदा व्यवस्थित वाचून घ्या फ्लेशी फ्रूट्स लाईक मँगो अँड कोकोनट त्याच्यामध्ये त्याचं डिव्हायडेशन झालेलं असतं ते तुम्हाला सांग ते तीन पार्टमध्ये इपी कार्प मिसो कार्प आणि एनडो कार्प अकरावीच्या पुस्तकामध्ये त्याची डायग्रॅम आहे ती व्यवस्थित बघा नंतरचा पॉईंट आहे व्हॉट आर द पार्ट्स ऑफ फ्रूट डायग्रॅममध्ये बघून तुम्ही सांगू शकता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू फ्रूट अँड फॉल्स फ्रूट आता ॲक्च्युली ट्रू फ्रूट आपण कशाला म्हणतो जे फ्रूट ओहरीपासून तयार होतं त्याला आपण ट्रू फ्रूट म्हणतो आणि जे फ्रूट ओहरीशिवाय अदर पार्टपासून तयार होतं त्याला आपण फॉल्स फ्रूट म्हणतो ही अकरावी डेफिनेशन झालेली आहे नंतर आहे सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन म्हणजे याचा फायदा काय होतो इम्पॉर्टन्स काय आहे पहिला आकडा बघा फ्रूट्स प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड फ्रूटमुळं सीडला नरिशमेंट मिळते डेव्हलपिंग सीडला फ्रूट प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन फ्रूटमुळं सीडचं इमॅच्युअर कंडिशनमध्ये प्रोटेक्शन होतं संरक्षण होतं सीड सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपो प्रोपगेटिंग ऑर्गन ऑफ प्लॅन्ट म्हणजे सीडपासून आपण एक प्रोपेगेटिंग ऑर्गन म्हणजे दुसरं प्लांट तयार करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशली स्पेशल डिव्हायसेस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज आणि सीड आणि फ्रूट अशा प्रकारे वेगवेगळे डिव्हायसेस तयार करतात की ज्याच्यामुळे त्याचं डिस्पर्सल शक्य होतं आणि ती स्पेसी सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होऊ शकते याच्यानंतर आपल्याला पॉईंट बघायचा हेल्प टू रिबिल्ड नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे नॅचरल इकोसिस्टीमसाठी आपल्याला काही काम आहे काय सांगितले बघा पर्यावरणासाठी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मिक्स द सीड अँड पॉटिंग सॉईल टुगेदर विथ ड्राय क्ले म्हणजे सीड्स आणि पॉटिंग सॉईल आपल्याला एकत्र मिक्स करायची आहे ड्राय क्ले बरोबर म्हणजे सुक्या मातीबरोबर ड्राय क्ले म्हटले मोल्ड द मिक्सचर इन टू द स्मॉल बॉल्स आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करा अँड अलाव देम टू ड्राय इन सन आणि ते उन्हामध्ये सुकवा थ्रो द सेम ॲट द प्लेसेस सुटेबल फॉर जर्मिनेशन आणि तेच बॉल्स तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी टाका शक्यतो हे पावसाळ्याच्या सुरुवातीला जर तुम्ही टाकलं तर त्याच्यामधल्या सीड्स बाहेर येतील आणि तिथे नवीन प्लॅन तयार होतील यासाठी म्हणजे वृक्षारोपणासाठी झाडांची संख्या वाढण्यासाठी वृक्षांची संख्या वाढण्यासाठी हा आपल्याला उपक्रम करायला सांगितलेला आहे डॉ नंतरचा पॉईंट जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे डॉर्मन्सी डॉर्मन्सी या शब्दाचा अर्थ आहे सुप्तावस्था सुप्तावस्था म्हणजे तरी काय फेवरेबल कंडिशन असताना सुद्धा सीड रुजत नाही त्याला आपण सुप्त अवस्था किंवा डॉर्मन्सी म्हणतो डेफिनेशन बघा डॉर्मन्सी इज ए स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट अरेस्ट म्हणजे तिथं थांबवलं जातं प्रिव्हेंट केलं जातं अटकाव केला जातो दॅट फॅसिलिटेड द सर्व्हायव्हल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडव्हर्स एनडा एन्व्हायरमेंटल कंडिशन आणि त्यामुळं त्या ऑरगॅनिझमला ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये राहणं जगणं किंवा टिकून राहणं यासाठी उपयोग होतो मदत होते स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल ॲडॉप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्व्हाइवल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आणि फिजॉलॉजीमध्ये झालेले जे बदल आहेत त्याला आपण डॉर्मन्सी म्हणतो मॅच्युअर अँड व्हायबल सीड विल नॉट जर्मिनेट इव्हन इन प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन मॅच्युअर झालेली व्हायबल म्हणजे जिवंत असणारी सीड फेवरेबल कंडिशनमध्ये सुद्धा ना वेग रुजत नाही अँड दे आर डिस्पस्ड ॲट डिफरंट प्लेसेस ड्युरिंग डॉर्मन्सी आणि ह्या डॉर्मन्सीच्या पिरियडमध्ये ती सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेड होते व्हायेबल सीड जर्मिनेट आफ्टर ओनली कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड आणि त्याचा डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्यानंतरच ती रुजते तोपर्यंत ती रुजत नाही यासाठी तुम्हाला लक्षात येत असेल बघा आपल्या शेतामध्ये ज्यावेळेला पहिलं पीक तयार होतं म्हणजे खरीप हंगामातलं पीक जे आहे तर ते खरीप हंगामातलं पीक आपण लगेच रब्बी हंगामामध्ये पेरायला घेत नाही ते नेक्स्ट हंगामासाठी वापरतो म्हणजे थोडा काळ तो आपण स्टोअर करून ठेवतो तेवढ्या काळामध्ये त्याची ते डॉर्मन्सी पिरियड संपलेला असतो बघा आता ब्रॅकेटमध्ये काय दिले हाऊ लाँग सीड स्टे व्हायेबल और हेल्दी किती काळ त्या जिवंत राहू शकतात हेल्दी राहू शकतात कॅन ओल्ड सीड्स स्टील ग्रो त्या वाढू शकतात का तर त्याची काही एक्झाम्पल्स आपल्याला दिलेली आहेत सम एक्झाम्पल्स ऑफ ओल्डेस्ट मॅच्युअर सीड्स दॅट हॅव ग्रोन इन टू द व्हायबल प्लांट्स आर फॉलोज आता हे पर्टिक्युलर तुम्हाला लक्षात ठेवायचं uh, आहे लक्षात घ्या लुपिमिनस ॲरॅक्टिकसमध्ये वन थाउजंड टेन थाउजंड इयर्स एवढा त्याचा कालावधी आहे नंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे फोनिक्स डेक्ट्या लि लेफिरा त्याचं टू थाउजंड इयर्स आहे म्हणजे हा डॉर्मन्सी पिरियड एवढ्या पिरियडनंतरसुद्धा ती सीड जिवंत असते लावल्यानंतर रुजते असा त्याचा अर्थ होतो सम सीड्स आर शॉर्ट लिवड अगदी कमी कालावधी असतो एक्झाम्पल सिट्रस सम टायनी सीड्स आर इझी फॉर डिस्पर्सल काही छोट्या छोट्या सीड्स सहज डिस्पर्स होतात त्याचं एक्झाम्पल आहे स्ट्रायगा ऑर्किड आणि ऑर बँका हे शक्यतो वीड्समध्ये येतं हे लक्षात घ्या वीड्स म्हणजे जी तणं असतात त्याला आपण वीड्स असं म्हणतो तर या पद्धतीनं आपण आज हा पार्ट पूर्ण केला सीड आणि फ्रूटचा तुम्हाला याच्यात काही अडचणी असतील तर मला विचारा व्हॉट्सअपला ब प्रश्न द्या किंवा फोनवर प्रत्यक्ष बोला अजूनही मला काही जणांचे होमवर्क बघायला मिळत नाही आहेत थँक्यू